अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर्स आणि सर्व कामगार संघटनांचा निषेध दिन। गडहिंग्लज येथे 3 जुलैला जनता दलाचे तालुका अध्यक्ष बाळेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स व कामगार संघटना यांच्याकडून कालचा दिवस निषेध दिन म्हणून पाळण्यात आला। विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या। सरकारने कामगार कायद्यात बदल करू नये, खासगीकरण करू नये, लॉकडाऊन काळातही वेतन द्यावे, आघाडीवर असणाऱ्या कोरोना योद्ध्यांनाही सुरक्षा कवच द्यावे अशा विविध मागणींचे निवेदन शासनाला देण्यात आलं आणि मागण्यांचे फलक दाखवून आंदोलनही करण्यात आलं। यावेळी जनता दलाचे उदय कदम, इतर पदाधिकारी आणि आशा वर्कर्स, अंगणवाडी कामगार आणि इतर कामगार संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। याचबरोबर या निवेदनावर जनता दलाचे माजी आमदार व नेते श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्ष स्वाती कोरी यांची स्वाक्षरी आहे। प्रतिनिधी अमित कांबळेसह आधार न्यूज गडहिंग्लज। कामगार एक जुटीचा, कामगार कायदा मोडीत काढणाऱ्या केंद्र शासनाचा, कामगार कायदा मोडीत काढणाऱ्या केंद्र शासनाचा। देशामध्ये केंद्र शासन कामगार कायदा मोडीत काढू पाहते, याचा निषेध म्हणून संपूर्ण देशातील सगळ्या आणि महाराष्ट्रातील सगळ्या कामगार संघटना सगळ्या निषेध दिन म्हणून आज 3 जुलै हा निषेध दिन म्हणून पाळायचं काम संपूर्ण कामगार संघटना करत आहे। कामगार कायदा बदलणे आणि कामगारांना देशोद्योजाला लावायचं काम या शासनाचं शासन करत आहे। आमची मागणी अशी आहे की कामगार कपात न करता कामगारांचा कायदा आहे तसं जसा आहे तसा त्याने ठेवला पाहिजे। कामगारांच्या चळवळीच्या बाबत आणि कामगार कपातीच्या बाबत जर एखाद्या वेळा त्यांनी धोरण वापरलं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी